सोयापेन आयातीचा कुठलाही विचार केंद्राकडे विचाराधीन नसल्याचं पियुष गोयल यांनी म्हटलंय. ट्वीट करून त्यांनी या सध्या सगळ्या संदर्भातली माहिती दिली आहे. महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी पियुष गोयल यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. सोयाबीनच्या आयातीमुळे देशातील सोयाबीनचे दर पडणार असल्याची चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त झाली होती आणि याच पार्श्वभूमीवर हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातोय. या सगळ्यावर शेतकरी नेते पाशा पटेल यांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. महाराष्ट्रामध्ये सोयाबीनच्या दराचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेमध्ये आहे आणि याच संदर्भात आज एक मोठी घडामोड घडलेली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की सोयाबीनची आयात जी आहे ती करण्याचा कुठलाही विचार केंद्र सरकारचा नाही आहे. पाशा पटेल आता माझ्यासोबत आहेत. सोयाबीन उत्पादकांसाठीचा जो दिलासा आहे हा तात्पुरता तर ठरणार नाही, याच्या संदर्भातली शाश्वती आहे. हे बघा, मी काय म्हणतो की अजिबात अशी चूक होणार नाही. जर का समजा आपल्या देशात अतिरिक्त साठा जर नसता आणि जर का समजा कोंबड्या उपाशी मेल्या असत्या तर आयात झाली असते ना, आम्ही बी नको म्हणलोच नसतो का? तर ते जीव जगलं पाहिजे ना, धंदा व्यवसाय तर टिकला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, आम्ही सोयाबीनचा शेतकरी आणि कोंबड्याचा शेतकरी याच्यामध्ये फरकच करणार नाही. आमचे खानदान कुठले शेतकरी तितका एक एक, तो केळीचा असो का डाळिंबाचा असो का कोंबडीचा असो का सोयाबीनचा असो का मक्याचा असो, सगळे शेतकरी शेवटी शेतकरी आहेत आणि म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळाले पाहिजे अशी भावना आमची सरकारची आहे. होते पाशा पटेल आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप मोठी दिलासा देणारी ही बातमी आहे. आयात करण्याची ज्या हालचाली किंवा त्यासाठी जो दबाव होता त्याला आता केंद्र सरकार बळी पडणार नाही असं आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी त्यांना दिलेलं आहे आणि साधारणपणे 8,000 भाव त्यामुळे सोयाबीनला मिळेल हा सुद्धा दावा केला जातोय. कॅमेरामॅन आशिष सक्सेनासह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.